ते पळू 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 आलं की तिचे बुतळा धरला धरला की खाली शेव झाला. केस धरले आणि मग आता तिची माये संगत आली, पाळणा आला संगत, तिला खाली घेऊन गेलं, ते बी गेलं संगत. आमच्या राकेश आहे ना केलं, राकेश आहे याला चुना नाही, सिमेंट नाही, वाळू नाही, काहीच नाही, सर्व दगडाचे जे बांधकाम दगडाचच आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका ब्लॉग मध्ये. आणि आजच्या या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत नांदेड मधील डोंगराळ भागामध्ये वसलेली माता रत्नेश्वरीचं जे प्रसिद्ध मंदिर आहे, त्या मंदिराची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे. तर या व्हिडिओला मित्रांनो एंड पर्यंत बघा. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचा बेल आहे ना त्याला ऑलमध्ये क्लिक करा. चला तर मग मित्रांनो चालू करूया आजचा व्हिडिओ, लेट्स गो. नांदेड लोहा मार्गावर नांदेडपासून साधारणतः 20 किमी अंतरावरती डोंगरात रत्नेश्वरी देवीचे हे मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला पाय स्वच्छ धुवून प्रवेश करावा लागतो. आणि हे पाणी आपल्याला येथील प्रसिद्ध त्रिशूळ कुंडातून मिळते. इथे अशी देखील मान्यता आहे की या कुंडातील पाण्याने आंघोळ केल्यानंतर आपल्या शरीरावरचे जे काही त्वचारोग आहे ते सर्व नष्ट होतात. काय काय मावशी? डोळे, कान, मोड, खोड, फूल, आरसा. ते नवस करतात का देवीला? मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले हे मंदिर भाविकांना आकर्षित करते. नवसाला पावणाऱ्या ह्या देवीला हिरव्या बांगड्या आणि हिरवं लुगडं या गोष्टींचं खूप मान आहे. मित्रांनो, देवीच्या दर्शनानंतर देवीच्या मंदिराच्या पाठीमागं चिंतामणी आहेत जे की सर्वांची इच्छा पूर्ण करतात, जसं की ते इथे दाखवतील. मला दाखवा चल, एक फिरलं तर पाहिजे. कसं ठेवायचं हात? तळ हात ठेवायचा, हा हात हे का इथं म्हणजे आपण जोर लावायचं का? नाही गरज नाही. एकूण उचलो ओके, हे इथं हे इथं असं उचलायचं. काहीच नाही काय नाही, आपली इच्छा अशीच आधुरी राहणार एवढा. मंदिराच्या परिसरात आपल्याला सुंदर असे गणपतीचे मंदिर देखील पाहायला मिळते.
संपूर्ण मंदिराचं दर्शन झाल्यानंतर तेथील एका वरिष्ठ आजीकडून आपण देवीची कथा व त्या मंदिराची संपूर्ण माहिती घेतली. काळेश्वरला जात गेली पूजा करायला गंगेला आंघोळला. मग तिथून म्हणजे बाप्पा तुझी बायको कुठं जाते की म्हणजे रात्रीच्या. तर खरंच माय म्हणला हो कुठं जाते की बाप्पा म्हणजे मी एक अशी पाहिली म्हणली. मग ते चेतीत राहिलं तू आली चेती राहून मग ते सगळ्याला झोपी घातलं जेऊ घातलं आणि आपलं फुलारी लुगडं घेतलं जवळ आली बांधानं माळाच्या दर्शनासाठी आंघोळीला गंगेला काळेश्वरला जाऊ लागली. ना मग आता ते मतांना सांगितलंय काशी सांगितल्यानं मग ते पावक झाला नवरा एकाशी चेतीत राहिला झोपी गेली आणि केलं चेतीत राहिला. हिनं 12 वाजवाचे टेम्प झाला की निघाली फुलारी घेऊन निघाल्यानं मग आता हिनं माग गेली आपली रोजची आणि जात गेली भरभर येत गेली त्या बांधानंच येत गेली या बांधानंच जात गेली. मग ते एकाशी त्यानं काय केलं आपलं आलं आलं ते तिच्या मागच आले हा पाठीमागच आले आले आणि मग झाडी म्हणता झाडी होती त्या झाडीमध्ये लपले लपूशे त्यानं काय केले तिला आंघोळ करू देली पूजा करू देली. तर तिनं म्हणली महाराज म्हणली काळेश्वर महाराज आता मला आशीर्वाद द्या म्हणली. मग काळेश्वर महाराजानं तिची ओटी भरली हा तिच्या गळ्यात हार घातला. जाय बाय म्हणला काय नाही म्हणला तुला मी प्रसन्न हो म्हणला. मग निघाला निघाला त्यानं मग तिच्या मागं मागच येऊ लागला मागं मागच येऊ लागल्यानं तिनं आली तिकडं अर्ध सोड इकडं अर्ध सोड इकडं गाव सोड इकडं गाव सोड मध्ये भागामध्ये आली डोंगरात आली की ते पळू आलं की तिचे बुतळा धरला की खाली शेव झाले केस धरले आणि मग आता तिची माये संगत आली पाळणा आला संगत तिला खाली घेऊन गेलं ते बी गेलं संगत गुप्त झाले हा. मग सकाळी गावामध्ये उठली बोंब कुठे गेली हुडकीत आले पाटील पांडे. मग आता इथं माळावर आले माळावर हुडकू लागली. मग एका ठिकाणी आपलं ते भय उरलेली जागा दिसली त्या डोंगरामध्ये. मग ते मायची जागा पाहिली तर मायचं लुगडं पडलेलं फुलारी पडलेली फूल बेल इथं देवा घेतलेलं चाललं होतं तर हळद कुकू. मग तिथं पाहिलं त्या लोकांना पाटील पांड्यानं गावात गेले. मग अशा असं झालं म्हणले शेव झाली म्हणले. मग हा जागेवर शेव झाली म्हणले. मग ते काय खून म्हणले. मग तिथं फुलारी ते लुगडं पडलेलं घेऊन गेले गावात. मग पाटील पांड्यायला लिहवलं मग इथं चिकोल करून आपलं चिखलाचं देऊळ बांधलं. तिथं हा पहिलं गणी नव्हती काय नाही चिखलाचं देऊळ बांधित हे तुझ्यासारखे ताकददार लोक धोंडे आणायचे लावायचे धोंडे आणायचे लावायचे हे राकेशी बांधून बांधकाम माणसानं राकेश आहे ना केलं याला चुना नाही सिमेंट नाही वाळू नाही काहीच नाही सर्व दगडाचे जे बांधकाम दगडाचच आहे हा दगडाचच आहे मलक अर्जुनाचं याच आपल्या बासरच्या सरस्वतीच धोंड्याचे देऊळ आहेत राकेश बांधलं हा राकेश आहे बांधलं. पाण्यामध्ये दिवा जळत आहे नवरात्रामध्ये असं आहे का हा पाण्यामध्ये पाण्यात बिना तेलाचा नवरात्रात उपास धरून तुझ्यासारखे लोक येतात. म्हणजे महिना 9 दिवस 10 दिवशी भोम पेटला इथं दत्ताचा पेटते तिथं मायचा पेटते एवढा माळ पुरी होई ना भंडारे रोज गाडी फराळाला येते नांदेड चालत येतात हा लोक उपास धरून हा इथं राहतात पारणे धरून गोंधळ होतात भजन होत दिंड्या येतात मोठ्या नवरात्रामध्ये पूर्ण नवरात्र पूर्ण कार्यक्रम पूर्ण चालतंय. आणि मग ते साधू संत वारकरी आपलं गोंधळ सगळं येते ते वाघ येते मुरळ्या ज्याने सगळे येतात इथं सगळ्याच्या भेटी होतात आपल्या माळेगावात
सगळ्याच्या भेटी हा माय जागी आहे जिवंत आहे माय जिवंत शेव झालेली चिंतामणी ते पावत आहे कोणाला हात ठेवला फिरत आहे उचलत आहे हलका फुल लागत आहे नवस केला वजन कमी करून हा चला तर मित्रांनो आजच्या या व्लॉगमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला कोणत्या ठिकाणावरती व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग जय महाराष्ट्र.